किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज मी इथं जसे आपण डाळफळ म्हणतो किंवा गुजरातीमध्ये डाळढोकळी म्हणतात, कोणी वरणातल्या बट्ट्या म्हणतो, पण त्याचप्रमाणे आज मी मेथीच्या भाजीतल्या डाळढोकळी म्हणा, तसंच मेथीच्या भाजीतल्या त्या बट्ट्या किंवा ते मेथीच्या भाजीतलं फळ असं आपण म्हणू शकतो त्याला, आज मी ते इथं दाखवत आहे. चला तर मग लवकरच सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं एक बाऊलभर कणिक घेतली आहे. त्यात थोडीशी हळद टाकायची आहे, ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा आहे आणि चवीपुरता मीठ आणि यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे. ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ओवा यामध्ये थोडंसं चांगलं चव किंवा त्याचा वास येईल इतपत टाकायचा आहे. प्रत्येकाच्याच आवडी दुसरा टाकायचा आहे. पुरीसाठी जशी कणिक भिजवतो तशीच भिजवायची आहे. कणिक व्यवस्थित भिजून झाली आहे. आता याला थोडंसं तेल लावून 10 मिनटाकरता ही कणिक आता आपल्याला ठेवायची आहे. आता काय करायचे, जसे आपण छोट्या पुऱ्या लाटत असतो किंवा डाळ ढोकळीसाठी पण जशा ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटत असतो त्याचप्रमाणे ह्या लाटून घ्यायच्या आहे. फक्त या थोड्या जाडसर ठेवायच्या असतात, जास्त पातळ नाही करायच्या. करून दाखवत आहे. खाली थोडे तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते पोळपाटला चिटकत नाही. तुम्ही लहान लहान पुऱ्या केल्या, जशा आपण पुऱ्या करतो तशाच लाटून टाकल्या तरी सुद्धा चालेल. बघू शकता एवढ्या थिकनेसच हे ठेवायचे आहे, खूप पातळ नाही करायचे. थोड्या मोठ्या आणि जाड असं ठेवायचं आहे. बघू शकताय अशाच प्रकारे सर्व लाटून घ्यायचे आहे. या सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचे आहेत. आता आपण भाजीला सुरुवात करूया. आता यामध्ये हिंग, हळद आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. मी इथं मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला आहे, तो यात टाकायचा आहे. हे व्यवस्थित परतून झाल्यावर इथं थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट जर कमी घ्यायचं कारण आपण याच्यामध्ये मिरची टाकली आहे. आणि सर्वात शेवटी इथं मेथी टाकायची आहे. जशी आपली मेथीची कोरडी भाजी असते त्याचप्रमाणे ही भाजी आहे. चवीपुरतं मीठ. आता काय करायचं, आपण मघा जे केलेल्या ज्या पुऱ्या होत्या त्या यात टाकायच्या आहे. या भाजीवर अशा एक एक टाकून घ्यायच्या आहे जेणेकरून त्या मेथीची भाजीची चव त्या पुऱ्यांना लागेल अशा या टाकायच्या आहेत. आणि साधारण 1-2 मिनटं हे वाफू द्यायचे आहे. आता हे ही भाजी वर आणि पुरी खाली करायची आहे. आपल्याला असे उलटून घ्यायचे म्हणजे की ती पुरी जरा क्रिस्पी पण होत असते आणि शिजली पण जाते आणि जो मेथीच्या भाजीचा आरोमा असतो तो ॲज इट इज तसाच राहतो. आता मगाप्रमाणेच परत यावर एक लेअर टाकायची आहे. हे अतिशय सुंदर चविष्ट लागतं. परत 1-3 मिनिट वाफ येऊ द्यायची. अतिशय सुंदर आणि क्रिस्पी झाले आहे सर्व या पुऱ्या आणि जी भाजी असते ती सुद्धा थोडीशी याच्यामध्ये क्रिस्पी होते. आणि लसूण, जिरं आणि मिरची याचा ठेचा टाकल्यामुळे जो सुगंध येत आहे तो अतिशय मस्त आहे. नक्की करून बघा ही रेसिपी, तुम्हालाही नक्की आवडेल. फक्त यामध्ये आपण नेहमीप्रमाणे जी भाजी घेतो तशी जास्त प्रमाणात मेथी घ्यायची असते कारण ती प्रत्येक पुरीला त्याचा वास किंवा त्याची चव आली पाहिजे म्हणून ती भाजी जरा जास्त ठेवायची असते. तुम्ही बघू शकताय मेथी आणि हे टाकलेल्या पुऱ्या अतिशय क्रिस्पी आणि सुंदर झाल्या आहे. सर्विंगसाठी तुम्ही याबरोबर दही आणि यावर साजूक तूप
ही डिश तुम्ही नक्की करून बघा। माझी ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा।